नमस्कार. सध्या बाजारात गेल्यावर आपल्याला तऱ्हे तऱ्हेच्या आकर्षक मेणबत्त्या दिसतात. दिवे केल्यावर प्रकाश देणं हा एक उपयोग सोडला तर मेणबत्त्यांचा आणखी एक उपयोग होतो, तो गृहसजावटीसाठी. आजची आपली उद्योगिनी शुभांगी भालेकर यांनी ही गोष्ट ओळखली आणि आपलं कौशल्य वापरून मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. अतिशय सुंदर आणि सुबक अशा मेणबत्त्या तर त्या बनवतातच, पण त्याबरोबर ऑर्गंडीची आर्टिफिशियल फुलंही बनवतात. आपण आपल्या बालवयात ठरवलेली एखादी गोष्ट फार कमी लोक पूर्णत्वाला नेतात. शुभांगी भालेकर यांनीही आपण नोकरी न करता घर सांभाळून व्यवसाय करायचा असं अगदी लहानपणीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज त्या बरेच लघुउद्योग करत आहेत. बिझनेस करण्याची मला आवड तर लहानपणापासूनच होती. पहिल्यापासूनच ठरवलं की नोकरी करायची नाही, बिझनेसच करायचा आणि घर सांभाळून बिझनेस कोणते करता येईल यामध्ये मी जास्त लक्ष दिलं. म्हणजे आपल्याला नोकरी केल्यावर 8 तास घरी लक्ष कमी देतं देतं आणि म्हणून घरच्या घरी काय करता येईल त्यामध्येच मी हा एक कॅन्डल मेकिंगचा छोटा उद्योग लघुउद्योग केला आहे. आणि त्याच्याचबरोबर मी शीतपेय बनवणे, रुखवाताचे ऑर्डर घेणे आणि स्क्रीन प्रिंटिंग असे मी छोटे छोटे लघुउद्योग घरच्या घरी करते. मेणबत्त्या तयार करण्याच्या व्यवसायाची प्रेरणा त्यांना एका TV मालिकेतूनच मिळाली आणि मग बाजारपेठ, रॉ मटेरियल, कोर्सची चौकशी करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. उद्योग करायचा बाबतीत पहिल्यापासून आवड होती. मला घरच्यांचा विरोध असताना सुद्धा पण मला फक्त माझ्या आईने सपोर्ट केला आणि मी TV जे कार्यक्रम बघते महिलांसाठी दाखवतात का बनवायला वगैरे ते शिकूनच मी जास्त त्यांनी मला प्रोत्साहन मिळालं आणि मी करत गेले. घरबसल्या फावल्या वेळात अर्थार्जनासाठी मेणबत्त्या बनवणं तसंच ऑर्गंडीच्या फुलांचा व्यवसाय अगदी योग्य असल्याचं शुभांगीताई सुचवतात. या व्यवसायासाठी फार भांडवल किंवा खास प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याची माहिती त्यांनी दिली. मी एकदा TV कार्यक्रम बघितला, कॅन्डलचं बनवताना शिकवली ते पाहिलं आणि मला ते आवडली म्हणून म्हटलं बघूया आपल्याला पण जमतं का. तर मी प्रयत्न केला, जमलं आणि नंतर मग त्या उद्योगाच्या दृष्टीने बघायसाठी मी बाहेर मार्केट फिरले. तिथे त्या वॅक्सचा रेट काढला, सगळं मार्केटिंग केलं. परत माझ्या मैत्रिणींचा थोडा सल्ला घेतला, माझ्या घरच्यांचा सल्ला घेतला आणि कसं चालू शकेल, कारण का मुंबईच्या ठिकाणी तर एवढ्या कॅन्डल चालणार नाहीत. पण म्हणून मी बाहेर महिला मंडळांमधनं असं म्हणून मी ते त्यासाठी क्लास पण चालू केले. म्हणजे मी कॅन्डल बनवायला शिकवायला म्हणजे आधी पहिलं स्वतः शिकून नंतर मग मंडळांना शिकवायला लागले. व्यवसाय कोणताही असो, आपलं वेगळंपण टिकवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शुभांगीताई खूप प्रयत्नही करतात. आपली वस्तू बघितल्यावरच लोकांच्या मनात भरली पाहिजे असं त्यांचं मत आहे. नाही, यासाठी काही जास्त फायनान्सची गरज नाही आहे. आपण पहिलं थोडं सुरुवातीला थोड्या प्रमाणात केलं आणि नंतर त्यातून मग आपल्याला जास्त रिस्पॉन्स मिळाल्यावर त्यानंतर आणखीन करत गेल्यानंतर होतंच आपोआपच त्याच बिझनेसमधनं त्याच प्रॉफिटमधनं आपण करू शकतो. म्हणजे वेगळं असं त्याच्यासाठी भांडवलाची गरज नाही आहे. आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी महिला मंडळाचा आधार घेतला, तसंच माउथ पब्लिसिटीचाही खूप फायदा होतो. दिवाळीमध्ये या मेणबत्त्यांना खूप मागणी असल्याने तयारीही तशीच करावी लागते. घरी करायचं आहे म्हणूनच तर ह्याला लघुउद्योग, म्हणजे आपण घरच्या घरी बायकांना करू शकतो म्हणून. आणि म्हणूनच मी हे जास्त प्रमाणात शिकून स्वतः चांगलं शिकले आणि मी आता बाहेर महिला मंडळांमध्ये जाऊन क्लासेस घेते. बचत गटांमधल्या महिलांना म्हणजे बाहेर गावच्या ठिकाणी ठाणे, कर्जत या ठिकाणी जाऊन म्हणजे त्या साईडला लाईट जास्त जाते तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल घरी बनवणाऱ्या छोट्या छोट्या कॅन्डल्स त्या पण बनवायला मी शिकवते. मार्केटिंग आम्ही जास्त करून पहिलं आधी माउथ टू माउथच होतं आणि नंतर मग थोडं आपण शॉपमध्ये जाऊन किंवा मंडळांमध्ये जाऊन किंवा एकमेकांना सांगून हे ह्यानेच सांगितलं जातं, मार्केटिंग आपोआप होतं. आणि नंतर मग हे कसं ह्या डेकोरेटिव्ह कॅन्डल असल्यामुळे जास्त क्रिसमस, दिवाळी ह्या ओकेशनलाच घेतल्या जातात आणि त्यात मुलांचे बड्डे असतात त्यावेळी एक आणि शोसाठी म्हणून ठेवता येतात. बाकी व्यतिरिक्त ज्या असं छोट्या छोट्या कॅन्डल असतात त्या आम्हाला दुकानं जाऊनच मार्केटिंग करावं लागतं. नोकरी किंवा व्यवसाय महिलांनी करायचं म्हटलं तर समाजातल्या विविध लोकांशी आपला संपर्क येत असतो. त्यासाठी आपण स्वतः मन खंबीर करून येणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट अनुभवाला सामोरं जावं असं त्यांना वाटतं.
महिला म्हणून मला जसं जास्त हे आलं नाही, पण जर शॉपला देताना झालं तर ह्या महिला आहेत, ह्या दररोज आपल्याला देऊ शकतील का थोडे दिवस चार दिवस देणार आणि नंतर बंद करणार, हा त्यांना विचार पडतो. पण जर आपण व्यवस्थित मार्केटिंग केलं, दररोजच्या दररोज त्यांना समजून सांगितलं, देऊ आम्ही तुम्हाला जेव्हा तुम्हाला माल पाहिजे तेव्हा वगैरे. फक्त थोडा पावसामध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणजे पाऊस असल्यामुळे माल नेणं आणणं म्हणजे भिजेल वगैरे ह्याची भीती असते, आणि सीझनमध्ये खूप धावपळ होते. खूप कमी वयातच व्यवसायाला सुरुवात केल्यानं आईनं खूप प्रोत्साहन आणि मदत केल्याचं ते सांगतात. आपल्या उद्योगिनीच्या वाटेवर पती, शेजारची मंडळी, महिला मंडळांची खूप साथ असल्याचं त्या सांगतात. मला घरच्यांचा खूप मोठा सहभाग आहे, म्हणूनच तर मी एवढं करू शकते. पहिल्या लग्नाच्या आधी मला आईने खूप मला सपोर्ट केला, आणि आता माझे मिस्टर आणि मुलगा करतो, मदत करतो, करायला मदत, त्यामुळे मला खूपच म्हणजे पुढे येऊ शकले या व्यवसायामध्ये, आणि मी करू शकते, व्यवसाय करू शकते. आज आपण दादरच्या विठाई भजनी मंडळाला भेट देणार आहोत. तिथं अनेक महिला नोकरी सांभाळून किंवा आपले इतरही उद्योग सांभाळून नित्य नेमानं भजन करायला येतात. भजन आणि नामसंकीर्तनाचं महात्म्य असं आहे की ते गायल्यावर मनावरचा ताण निघून जातो, मन शांत होतं, शिवाय गाण्याचं समाधान तर मिळतंच. मिळून साऱ्या जणींनी गायलेली काही सुरेख भजनं आज ऐकूया आणि त्यांचे अनुभवही ऐकूया. दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जातो, रोजच्या धावपळीत आपला मानसिक ताणही वाढतो, त्यामुळे यावर आपल्या काही भगिनींनी देवाचं नामस्मरण करणं आणि भजनात तल्लीन होणं हा सर्वोत्तम पर्याय शोधलाय. आपला नोकरी व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ह्या सर्वजणी दादरच्या विठाई भजनी मंडळात जमा होतात आणि सुरेल आवाजात विठुरायाला आळवतात. मृदुंगाच्या आणि विठोबाच्या जयघोषात तल्लीन झाल्यानं मन प्रसन्न होत असल्याचं काही जणींनी सांगितलं. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये पंढरपूरच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे वर्गभेद आणि वर्णभेद नाहीत आणि सामाजिक एकात्मतेचा एक वेगळाच प्रत्यय या वारीमध्ये आपल्याला येतो. आम्ही विठ्ठल मंदिरामध्ये भजनाला जमतो, त्याचप्रमाणे दासबोध अभ्यास वर्ग आमचा चालतो, आणि सहज असं मनात आलं की दासबोध अभ्यास वर्गातर्फे आणि या भजनाच्या मंडळातर्फे आपण यंदा दिंडी काढूया. आणि मग कशी काढायची तर ज्ञानेश्वर मंदिर ते विठ्ठल मंदिर, म्हणजे त्यातल्या त्यात कमी अंतर आमच्या वयस्कर बायकांना चालायला सोपं, पण दिंडी काढावी असं मनात होतं. आणि म्हणून प्रतिकात्मक आम्ही एक आमची पालखी तयार केली, झेंडे तयार केले, आणि तुळशी वृंदावन घेतलेलं आहे, आणि अशा प्रकारे दिंडीचं सगळं आमचं साहित्य जमा करून आम्ही दिंडी काढायचं ठरवलं. नोकरी घर सांभाळून भजनाला वेळ कसा देता येतो या प्रश्नाचं उत्तर देताना काहींचं मत होतं की वाढत्या मानसिक तणावासाठी भजन आवश्यकच आहे. आम्हाला घरातला संसार वगैरे सगळं करून हे दुपारचं टाईम घरी झोप काढण्यापेक्षा विठ्ठल मंदिरात निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम चालू असतात, आणि ते खूप बायकांना तर खूपच फायदेशीर असतात. कारण इथे दासबोध म्हणजे काय हे सुद्धा किती बायकांना माहिती नव्हतं, आणि ते इथे आल्यामुळे दासबोध वाचून त्यांना त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आहे ते कळलं. दासबोधाचं वाचन चालतं, नंतर आम्ही जेव्हा दर महिन्यात सण येतात त्या सणांची माहिती सांगतो, त्यामुळे त्या बायकांना ते सण कोणते त्या महिन्यात आणि त्यांचं वैज्ञानिक वैशिष्ट्य काय आहे आणि पारंपरिक वैशिष्ट्य काय आहे असं सगळं समजतं. दासबोधाचं वाचन कसं करावं, त्या ओव्या कशा म्हणाव्या हे इथे सांगितलं जातं. इथे ज्ञानेश्वर मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी आपण करणार आहोत हे म्हटल्यानंतर आम्ही जेव्हा प्रत्यक्ष वारीला गेलो होतो त्याची आठवण मला झाली. तिथे सुद्धा देहू आळंदीपासून आपण निघतो आणि शेवटी पंढरपुरामध्ये येऊन वारीची समाप्ती होत असते. या 15 दिवसामध्ये इतकं स्थित्यंतर माझ्यामध्ये झालेलं मला स्वतःला जाणवलं की मला अगदी असं वाटतं की प्रत्येकाने वारीचा अनुभव हा घ्यायलाच हवा. तुम्ही प्रत्येकजण स्वतःला विसरून विठ्ठलाशी एकरूप होणं हे आपण म्हणतो इतकं सोपं नाही आहे. अगदी 4 सेकंदसुद्धा त्या सगळ्या वारीच्या लोकांबरोबर त्यांच्याबरोबर अभंग म्हणत चालणं सर्व विसरून हे जमायला
मला 15 दिवसाचा काळ पुरलेला नाही, त्यामुळे ही सुद्धा मला असं वाटतं की ही एक प्रातिनिधिक वारीच आहे. आणि सुदैवाने दादरमध्ये ज्ञानेश्वर मंदिर पण आहे, विठोबा माऊलीचं देऊळ पण आहे. हा अंतर जरी लहान असलं तरीसुद्धा हा प्रवास प्रत्येकासाठी खूप मोठा आहे. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी हा वारसा आपल्या पुढच्या पिढीनंही सुरू ठेवावा अशीही अपेक्षा यांनी व्यक्त केली. एक महाराष्ट्राचे 5 संप्रदाय वेगळे आहेत असं म्हणतो, आणि वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय याच्यामध्ये उभादाव आहे, वारकरी आणि धारकरी असं म्हटलं जातं. आणि ह्या दोन्हीचा सुरेख संगम आमच्या या दासबोध मंडळात झालेला मला दिसतो, कारण विठ्ठल मंदिरामध्ये दासबोध वर्गाला जागा मिळालेली आहे. आणि आत्ता जो 7 दिवसाचा एक सप्ताह झाला, समर्थ सेवा मंडळाचे लोक आलेले होते आणि तो सप्ताहसुद्धा ह्याच मंदिरात झाला, तर मला असं वाटतं की जे वेगवेगळे पंथ आणि आज आम्ही वेगवेगळे पक्ष आणि जी वादावादी भांडाभांडी द्वैतामधून जे करतोय त्याच्यामध्ये आपल्याला जर अद्वैत साधायचं असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये की महाराष्ट्रामध्ये जे 2 पंथ आहेत जे परस्परांचे असे म्हणजे विरुद्ध किंवा शत्रू म्हणून मानले जातात, तर हे दोन्ही असे कसे एकत्र एक हातात हात घालून एकत्र येत आहेत. कारण मी इथं आली आहे ती काही विठ्ठल मंदिरातर्फे ज्ञानेश्वरी मंदिरातर्फे नाही, तर पत्रद्वारा दासबोधाचं रिप्रेझेंटेशन म्हणून मी इथे आलेली आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होतो आहे की हा वारकरी आणि समर्थ संप्रदाय यांचा सुरेख मिलाप, 2 ओळी करायच्या आहेत तर 2 ओळी असता असताच त्या 1 कशा होतील याचा आपण नेहमी प्रयत्न. आपल्याकडे काही जुन्या जरीच्या साड्या असतात किंवा काही कॉटनच्या जुन्या साड्या असतात आणि त्या आपल्याला वापरून वापरून कंटाळा आलेला असतो, पण अशा साड्यांचं आपण जर भांडीवाले बाईला दिलं तर त्यातून काही आपल्याला जास्त काही भांडी मिळू शकत नाही. पण तीच त्याच साड्या जर आपण आपली कल्पकता येजून काही घरामध्ये सजावटीसाठी त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यापासून अनेक शोभिवंत वस्तू करू शकतो. आज मी तुम्हाला त्याच्याचपैकी एक शॉपिंग बॅग दाखवणार आहे. त्या बॅगसाठी लागणारं साहित्य म्हणजे हा कॉटनचा तुकडा बॅगेसाठी लागणारा, नंतर हा कॅनव्हास, त्याच्यानंतर सुई दोरा, कात्री आणि हे हँडल्स, बॅगेसाठी लागणारे हँडल्स आणि ही डेकोरेटिव्ह करण्यासाठी लागणारी गुलाबाची फुलं. या शॉपिंग बॅगचा आकार फ्लॉवरपॉटच्या गोल अशा कुंडीसारखा मी घेतलेला आहे. आपल्याला वाटल्यास आपण कोणताही आकार घेऊन शॉपिंग बॅग करू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या कल्पकतेप्रमाणे ती सजवू शकता. ही साडी कॉटनची असल्यामुळे त्या साडीचे 2-3 पदर घेतलेले आहेत आणि आपण त्याला मागच्या बाजूनी आतमधून कॅनव्हास लावणार आहोत, त्यामुळे ही जी तयार होणारी बॅग आहे ती एकदम स्टिफ राहील. अशाच पद्धतीने आपण त्याचे 2-3 पदर त्यासाठी घेतलेले आहेत. आता या कॅनव्हासवर आपण या साडीचे हे जे 2 पदर आहे ते ठेवून आपण बॅग तयार करायला घेऊया. आता कॅनव्हास आणि या साडीचे 2 पदर असे एकदम आपण शिवायला घेऊया आणि हा कच्चा धावदरा घालून बॅग पूर्ण करायला घेऊया. Thank you.
आता ही बॅग आपली कच्ची शिलाई घालून झालेली आहे, तर आपण मशीनने त्याच्यावर पक्की शिलाई घालून घ्यायची. आता ही बॅग आपण सुलट करून घ्यायची, म्हणजे जी आतली जी चांगली बाजू आहे ती आपण वर आणण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे ही शॉपिंग बॅग आपली तयार झालेली आहे आणि त्यावर ही शॉपिंग बॅग मी एक फ्लॉवरपॉटचं डिझाईन घेतल्यामुळे मी आतमधली सजावट ही एखाद्या कुंडीच्या प्रमाणे करून त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची आपल्या घरातील असलेली प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करून एक कुंडी तयार केलेली आहे. हँडल करताना मी जॉर्जेटच्या साडीचा वापर केलेला आहे आणि त्या साडीचे मी 3 भाग करून आपण त्याची वेणी घालून हँडल तयार करून घेऊ. अशी वेणी घालायची त्या हँडल, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे हँडल आपण आपल्या बागेला लावतो आहोत. अशा प्रकारे हे हँडल आपले तयार झालेले आहेत. आपण आता बॅगेला ते अटॅच करूया. हे हँडल लावताना टोचाने मी या बॅगेला असं भोक पाडून घेते. आता आपण बॅगेच्या दुसऱ्या बाजूला हँडल लावून घ्यायचं. अशा प्रकारे ही शॉपिंग बॅग आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये ज्या अशा कॉटनच्या साड्या किंवा प्युअर सिल्कच्या साड्या असतील त्या साड्यांचा असाच उपयोग करून निरनिराळ्या आकारामध्ये तुम्ही बॅगा करू शकता. आणि आजचा मानसीचा सल्ला आपल्या गर्भवती मैत्रिणींसाठी. गर्भवती असताना व्यायाम करणं हे कधीही चांगलं, पण त्यासाठी आपल्या डॉक्टरांकडनं या व्यायामांची नीट माहिती करून घ्या. यामुळे शरीरामध्ये उत्साह वाढतो आणि स्नायूंची कार्यक्षमतासुद्धा वाढते. मात्र या काळात असे व्यायाम किंवा खेळ खेळू नयेत, ज्यामुळे आपली पडण्याची शक्यता असते किंवा पोटाला दुखापत होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ घोड्यावर बसणं, सायकलिंग करणं वगैरे वगैरे. व्यायाम करताना तुम्हाला जर चक्कर आली, श्वास जड झाला किंवा जराही ब्लीडिंग झालं तर व्यायाम ताबडतोब थांबवा. जास्त व्यायाम केल्याने त्रास होऊ शकतो. आता आपली भेट उद्या. नमस्कार.